नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वी 4.2 त्यातलं 6वा क्वेश्चन आहे 6 एक्झाम्पल मधलं 3 इव्हॅल्युएट. एक्झाम्पल इज लाईक धीस, वन अपॉन इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट साईन क्यूब एक्स इंटू साईन एक्स प्लस ए अँगल डी एक्स. सोल्युशन, लेट आय इज इक्वल टू गिव्हन एक्झाम्पल रिटर्न ॲज इट इज डी एक्स. काही चेंज नाही केलं आहे यामध्ये. याच्यात बदल जो करायचा आहे तो मात्र याच्यात बदल करायचा. आपल्याला लक्ष द्यायचं आहे, याला आपण चेंज करणार आहे कशाला, साईन क्यूब एक्स इंटू साईन एक्स प्लस अल्फा. याला कन्वर्ट करायचं आहे कारण अंडर रूट आहे, त्यामुळे याचा क्यूब आपण इथे याला फॉर्म्युला वापरू आधी. साईन क्यूब एक्स, याचा तुमचा फॉर्म्युला विसरला असेल तर परत बघा, साईन ए इंटू बी चा फॉर्म्युला आहे इथे. साईन ए प्लस बी, सॉरी साईन ए प्लस बी, साईन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साईन बी. त्यानुसार व्हॅल्यू ऑफ ए इज एक्स अँड व्हॅल्यू ऑफ बी इज अल्फा. मग याचं असं होईल इंटू काय येणार, साईन एक्स इंटू कॉस अल्फा, फर्स्ट फॉर्म्युला घेतो आपण, प्लस कॉस ए म्हणजे कॉस एक्स इंटू दिसतोय या बाजूला घेतो मी साईन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साईन अल्फा. याचा फॉर्म्युला वापरला आपण, हा ब्रॅकेट तसाच राहील इकडे बाहेरचा, फक्त याचं एक्सपान्शन केलं आपण. मग याला इथे साईन एक्स कॉमन काढू शकतो पण याच्यात नाही आहे. इज इक्वल टू याला असं केलं आपण, हा जो एक्झाम्पल आहे फक्त आपण अंडर रूटला आपण हे करतोय. मग याचं असं चेंज होईल, इथे साईन एकने वाढवतो मी साईन फोर एक्स. फोर कुठून आला, हा एक इकडे बाहेर घेतला, कळलं. मग इथे काय राहिलं ब्रॅकेटमध्ये, हा कॉस अल्फा राहिला प्लस. पण इथे साईन एक्स आहे का, साईन अल्फा आहे, एक्स नाही आहे. मग इथे साईन एक्सने मल्टीप्लाय केला, डिवाइड केलं, साईन एक्स तो बाहेर घेतला आणि कॉस अपॉन साईन याचं होईल कॉट एक्स इंटू साईन अल्फा. या स्टेपसाठी इथे नाही कळलं, हा दुसरा टर्म आहे कॉस एक्स इंटू साईन अल्फा, सेकंड टर्म होल दी सेकंड टर्म मल्टीप्लाइड बाय साईन एक्स अँड डिवाइडेड बाय साईन एक्स. साईन एक्स दॅट वन इज टेकन आउट कॉमन अँड कॉस एक्स अपॉन साईन एक्स दॅट इज कॉस्ट एक्स फॉर्म्युला झाला आणि साईन अल्फा एज इट इज. मग देअरफोर आयमध्ये आपण पुट केलं, याला काय मिळेल लक्ष द्यायचं आहे. देअरफोर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट साईन फोर एक्स इंटू ब्रॅकेटमध्ये कॉस अल्फा प्लस कॉट एक्स इंटू साईन अल्फा डी एक्स. फक्त ह्या टर्मला सिम्प्लिफाय करत इथपर्यंत आणला आणि तो वरती आयमध्ये पुट केला आपण. मग इथे असं होईल, याचा स्क्वेअर रूट निघेल, साईन स्क्वेअर राहील. काय राहील याचं, वन अपॉन साईन फोर, साईन रेस टू पॉवर फोर एक्सचं स्क्वेअर रूट साईन स्क्वेअर एक्स इंटू रूटमध्ये ॲज इट इज राहील. काय राहील, कॉस अल्फा प्लस कॉट एक्स इंटू साईन अल्फा डी एक्स. आता इथे ह्या संपूर्ण ऐवजी जर आपण पुट केलं टी तर काय मिळेल लक्ष द्यायचं आहे. पुट कॉस अल्फा
प्लस कॉट एक्स इंटू साइन अल्फा इज इक्वल टू टी, म्हणजेच साइन स्क्वेअर तसंच राहील एक्स आणि हा पूर्ण रूट ऐवजी आपण टी ठेवणार आहे. डिफरन्शिएट केला याला डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स आपल्याला मिळेल वी गेट काय मिळेल लक्ष द्यायचं आता इथे नीट लक्ष द्या. कॉस अल्फामध्ये एक्स ऐवजी करतो आपण इथे एक्स आहे का नाही तो झिरो झाला पण इथे कॉटचं डेरिव्हेटिव्ह आहे काय आहे आठवतं तुम्हाला मायनस कोसेक्स स्क्वेअर एक्स आणि साईन अल्फा हा त्याला इंटूमध्ये आहे तो कॉन्स्टंट आहे तो तसाच राहील साईन अल्फा. फाय एक्स स्क्वेअर असेल तर आपण फाय कॉन्स्टंट ठेवतो आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काढतो त्यानुसार हा याला इंटू आधी घेऊ शकता आणि मग कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण काढला या ठिकाणी तो आला मायनस कोसेक्स स्क्वेअर एक्स आणि साईन अल्फा ॲज इट इज डी एक्स इथे डी एक्स राहील इज इक्वल टू डी टी विथ रिस्पेक्टिव्ह एक्स करतो आपण मग देअरफोर असं होईल कोणतं कोसेक्स स्क्वेअर म्हणजेच वन अपॉन साईन स्क्वेअर एक्स कळलं इथे कारण वरती आपल्याकडे साईन स्क्वेअर एक्स आहे दिसतोय वन अपॉन साईन स्क्वेअर एक्स इथे वन अपॉन साईन स्क्वेअर आला मग हा मायनस चिन्ह इज इक्वल टू हा साईन अल्फा इकडे डी टीच्या अपॉनमध्ये जाईल मायनस काय येणार आहे साईन अल्फा हा इकडे डिनॉमिनेटरमध्ये गेला म्हणजेच वन अपॉन साईन स्क्वेअर एक्स याचे ऐवजी आपण मायनस डी टी अपॉन साईन अल्फा पुट करणार आहे आयमध्ये मग इथे शेवटी होईल आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय येणार शेवटची पायरी यामध्ये पुट केल्यानंतर मायनस तर राहीलच हा वन अपॉन हा साईन अल्फा आणि अंडर रूट टी डी टी नाही कळलं हा वन अपॉन साईन स्क्वेअर एक्स डी एक्स याच्याऐवजी आपण लिहिलं मायनस डी टी अपॉन साईन अल्फा तो मायनस वन घेतला आपण आणि हा डिनॉमिनेटरमध्ये साईन अल्फा असतात आणि ह्या रूटऐवजी आपण टी मानलाय साईन स्क्वेअरचं ते याचं आपण हे डी टीमध्ये गेलं आणि याचं टी झालं मग याचं इंटिग्रेशन जर काढलं आपण शेवटची पायरी बघा सॉरी याचा हा कॉन्स्टंट आहे वन अपॉन साईन अल्फा तसंच राहील कॉन्स्टंट आहे तो आणि याचा जर आपण हा रूट टी आहे तो टीचा इंडेक्स वरती मायनस हाफ होईल डी टी आणि मायनस वन अपॉन साईन अल्फा हा कॉन्स्टंट तसाच याच्यात वन मिळवला आपण हाफ प्लस वन किंवा वन मधून मायनस हाफ केलं लक्षात घ्या एक मधून अर्धा वजा केला अर्धा राहतो म्हणजेच रूट टी राहतो काय राहील टी रेज टू पॉवर वन अपॉन टू प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी इथे आपण इंटिग्रेट केलं याला याच्यात प्लस वन केलं तर वनमधून हाफ गेला हाफ राहिला आणि तोच खाली लिहितो आपण मग याचं शेवटचं उत्तर हा टू जो आहे तो वरती जाईल मायनस टू साईन अल्फा आणि अंडररूट टीमध्ये राहील अंडररूटची व्हॅल्यू आपण टी म्हणजेच रूटमध्ये आणि टीची व्हॅल्यू पुट केली आपण काय होतं कॉस अल्फा प्लस कॉट एक्स इंटू साईन अल्फा याची व्हॅल्यू आपण टी ठेवली होती ती लिहिली आपण प्लस सी आय इज इक्वल टू हाफ फायनल आन्सर असेल टीची व्हॅल्यू टी कोणत्याही व्हेरिएबलचा इंडेक्स हाफ असेल तर तो रूटमध्ये येतो रूट म्हणजेच इंडेक्स वन अपॉन टू कळलं हे कायम लक्षात ठेवायचं जेव्हा इंडेक्स वन अपॉन टू असेल तर रूटमध्ये असतो रूट घालवायचं असेल तर इंडेक्स वन अपॉन टू लिहायचं आहे साध्या साध्या गोष्टी आहे परंतु कळत नाही याच्यामध्ये एकच ट्रिक फिरवली आहे वरची साईन ह्या टर्ममध्ये लक्षात घ्या परत एकदा रिव्ह्यूमध्ये दाखवतो आपण ह्या टर्ममध्ये आपण इथे
इथे ही पायरी जी आहे फॉर्म्युला वापरल्यानंतर याला न्यूमरेटर डिनोमिनेटरला साइन एक्स ने मल्टीप्लाय केला तेव्हा कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट झाला आणि वरचा साइन तो इकडे बाहेर घेतला आपण दोन्हीमधून. ही पायरी लक्षात घ्या. बेस्ट ऑफ लक. प्रयत्न करा, समजून घ्या. खूप उदाहरणं आहे, कधी संपतील मला माहीत नाही, पण माझ्या वेळेनुसार मी एक एक उदाहरणं दोन दोन उदाहरणं, आता मला सुट्टी लागेल एप्रिल नंतर, मग मे पासून मी दररोज अनेक उदाहरणं तुम्हाला देईल. मित्रांनो बेस्ट ऑफ लक.